त्यावेळेला राज ठाकरे मोदींच्या विरुद्ध प्रचार करत होते आणि लावरं तो व्हिडिओ सांगत होते. त्यावेळेला देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं होतं की राज ठाकरेंनी सुपारी घेतली आहे काय, आणि राज ठाकरे सुपारी घेऊन बोलतायत. मग आता माझा देवेंद्र फडणवीसांना प्रश्न आहे की आता तुम्ही त्याला सुपारी दिली आहे का काय, ते तरी खुलासा करा ना काय. रोज उठून ते सांगतात. आता जो कॉमन सिव्हिल कोड, समान नागरी कायदा, हा भाजपचा कार्यक्रम आहे काय. आता त्या कार्यक्रमासाठी ते जाहीर सभेमध्ये सांगतात की बोला सर बोला, कॉमन सिव्हिल कोड, समान नागरी कायदा लागला पाहिजे. म्हणजे भाजपचं कसं आहे ते तसं सांगत नाही. पूर्वी पेशवाईच्या काळामध्ये त्या महिला सांगायच्या की तिकडून सांगणं झालेलं आहे काय, त्याप्रमाणे आता भाजपचं काय तिकडून सांगणे झाले आहे. कॉमन सिव्हिल कोड लावलं पाहिजे, समान नागरी कायदा आला पाहिजे, लोकांची मागणी आहे असं सांगून ते करणार. गोटे साहेब, 1 तारखेला 1 मे दिनी महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची सभा होते आहे, अजून परवानगी वगैरे मिळालेली नाही आहे, कसं बघता एकंदरीत? नाही, परवानगी मिळेल का, कसं काय मला माहिती आहे ना काय. आम्ही काय हुकुमशाही प्रवृत्तीचे राज्यकर्ते नाही, आम्ही लोकशाही मानतो काय, आणि प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे काय. आता परिणाम काय होतील त्या नंतरची वेगळी गोष्ट. जसं आता राणा कुटुंबीय बोलत होते, वाटेल ते त्याला पाहिजे होते तर आम्ही बोलू देतो काय, पण ते कायद्याच्या चौकटीत बसलं पाहिजे. अजूनही परवानगी मिळालेली नाही आहे, म्हणजे 1 तारखेला सभा आहे पण अजूनही परवानगी मिळालेली नाही. अहो, परवानगी मिळाली नाही म्हणून सभेचं कामकाज बंद आहे का? व्यवस्था करण्याचं ते सुरू आहे ना व्यवस्थित. टीव्हीवर सुरू आहेत, जाहिराती सुरू आहेत, सगळं सुरू आहे व्यवस्थित काय. सभेला परवानगी आहे काय, टेक्निकल गोष्ट आहे ती, फार ती काय त्या शेवटच्या क्षणाला होती ती. गोटे साहेब, सदावर्ते ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते जेल बाहेर आलेले आहेत, जामिनावर आहेत, त्यांनी आता तोंडाला लगाम घातला पाहिजे काय, नाहीतर त्यांना माहिती आहे ते स्वतः वकील आहेत काय. आता कसे वकील आहेत ते मला माहीत नाही, पण त्या वकील आहेत त्यामुळे त्यांना माहिती आहे की जामीन कसा रद्द होतो काय आणि कुठल्या कारणाने होतो. सर्वोच्च न्यायालयाने जी कारणं दिली आहेत त्यातली 3 कारणं महत्त्वाची आहेत. 1, ज्या अटी आहे त्यांचं पालन केलं पाहिजे. 2, कुठल्याही परिस्थितीमध्ये साक्षीदाराला फितवता कामा नये. 3, ज्या कारणासाठी तुम्हाला जामीन मिळाला आहे त्याशिवाय बाकीच्या काही गोष्टी करायच्या नाही. पण काल आर्थर रोड कारागृहाबाहेर नेहमीची त्यांची स्टाईल बघायला मिळाली, त्यांचा तोच तोरा तोच नारा होता. नारा बदलला होता आता तो, आणि तोराही खूप खाली आला होता. आता ते मला नाही वाटत डान्स मिस करतील असं.